नमस्कार किरण किचन मराठीमध्ये तुमचं मनपूरक स्वागत तर आज आपण पाहतोय घरगुती दिवाळी फराड फूड बिझनेस मधली आपली पुढची रेसिपी आहे बटर चकली ही चकली करायलाही खूप सोपी आहे त्याचबरोबर तांदळाचं पीठ आपण यासाठी वापरतो तर ही चकली अगदी महिनाभरसुद्धा तितकीच कुरकुरीत राहते तर सर्वप्रथम आपल्याला यासाठी एक मसाला बनवायचा त्यासाठी एक चमचा जिरे चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर कडीपत्त्याची चार ते पाच घेतली आहे आणि हे आपल्याला कोरडच वाटून घ्यायचं यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर आता इथे आपला मसाला वाटून तयार झाला तो आपण साईडला ठेवूयात आणि तांदळाच्या पिठाच्या उकडसाठीची तयारी करूयात तरी ते सर्वप्रथम तांदळाच्या पिठाच्या उकडीसाठी एका कढाईमध्ये मी साधारण तीन कप इतकं पाणी घेतलं आता मी इथे या मेजरिंग कपचाच वापर करते आहे तुम्ही हवा तर वाटी देखील घेऊ शकता तर इथे आपण तीन कप तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्यासाठी तीन कपच पाणी घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी तर आता यामध्ये मी घालतीय तीन क्यूब बटर म्हणजेच तीन टेबल स्पून देखील बटर तुम्ही इथे घातलं तरीही चालेल तर आता हे बटर देखील आपण व्यवस्थित देख मेल्ट करून घेणार आहोत आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर या पाण्यामध्ये आपण बटर घातलंय तर बटारमध्ये देखील भरपूर प्रमाणात मीठ असतं म्हणून मीठ बेताच घालायचं फक्त यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तर त्या हिशोबाने मीठ घालायचं आता यात आपण घालणार आहोत जो आपण वाटून घेतलेला मसाला होता हिरवी मिरची जिरे आणि कढीपत्त्याचा इथे अशा पद्धतीने ही कडीपत्त्याची पाने व्यवस्थित वाटून घेतल्याने काय होतं की शक्यतो साच्यामधून अजिबात अटकत नाही आणि चकली अगदी एक सारखी बनवून तयार होते त्याचबरोबर आपली ही जी उकड आहे ती देखील खूप छान होते आता यामध्ये आहे एक चमचा कळंची आणि या मिश्रणाला आपण आता एक चांगली उकळी काढणार आहोत की जेणेकरून उकड देखील खूप छान बनून तयार होते तर आता इथे या आपल्या मिश्रणाला मस्तपैकी उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतर गॅस एकदम लो हीटवर ठेवायचा मंदे मंद आचेवर ठेवायचा आणि यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं तर मी इथे तीन कप पाण्यासाठी तीन कपच तांदळाचं पीठ वापरलं आता हे पीठ या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याची चांगली उकड काढून घेणार आहोत सुरुवातीला हे पीठ मिक्स करायला थोडं कठीण जातं पण एकदा मिक्स व्हायला लागलं की मग कठीण नाही जात तर आता इथे या पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटे या, या उकडला चांगली वाफ काढायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून दहा मिनिटे हे असंच झाकून ठेवायचं यात जी वाफ तयार होईल ती आपल्याला मोकळी अजिबात होऊ द्यायची नाही आहे म्हणजे एकूण पंधरा मिनिटे हे पीठ आपण असंच ठेवायचं पण मात्र त्यातील गॅस फक्त पाच मिनिटेच चालू ठेवायचा आणि नंतर बंद करून टाकायचा तर आता इथे बरोबर पंधरा मिनिटे झाली आहेत उकड ही व्यवस्थित झाली आहे मी पाच मिनिटे चांगली वाफवून घेतली आणि त्यानंतर दहा मिनिटे तशीच झाकून ठेवली तर आता ही जी आपली तयार झालेली उकड आहे ही, ही, ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात पण ही उकड काढताना शक्यतो मोठ्या आणि पसरट ताटातच काढून घ्यायचंय की जेणेकरून मिक्स करायलाही सोपं होईल तर तुम्ही बघू शकता ही उकड अजूनही भरपूर प्रमाणात गरम आहे अगदी हाताला चटके लागतात म्हणून सुरुवातीला काय करायचं की अशा वाटीच्या सहाय्याने ही उकड मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा किंवा अशी दाबून घ्यायची अशी गरम गरम उकड अशी एक जर एकत्र केली तर याने चकलीसाठीचं पीठ देखील खूप छान बनवून तयार होतं आणि ही जे तांदळाचं पीठ जर थोड्या प्रमाणात कोरडंही राहिलं तर या पद्धतीने जर गरम असतानाच चुरून घेतलं तर ते खूप छान पद्धतीने मिक्स होतं कुठेही पीठ कोरडं अजिबात राहत नाही तर हे बघा मी आता सुरुवातीला हे जे पीठ होतं हे असं गरम असतानाच वाटीने चांगलं मिक्स करून घेतलं त्यामुळे ही उकड खूप छान सॉफ्ट अशी बनून तयार होतीये पण मात्र हाताला खूप भाजत असेल किंवा पीठ जर हलकंसंही कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता पण सुरुवातीला एकदम पाणी नाही घालायचं चा, एकदा चांगलं मिक्स करून बघायचं जर आवश्यकता असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर करा तर आता इथे या पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर हे बघा इथे मी शक्यतोवर अजूनपर्यंत देखील पाण्याचा वापर नाही केलेला पण शेवटी शेवटी फक्त पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं आणि तेल लावलेल्या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं त्याने काय होईल तर हे जे पीठ आहे हे साच्यामधून खाली पडायला खूप सोपं होईल तर आता इथे हा साचा मी भरून घेणार आहे त्याचबरोबर आपलं हे जे राहिलेलं पीठ आहे किंवा ही जी राहिलेली उकड आहे ही मी पुन्हा त्याच कढाईमध्ये ठेवली आणि झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं अगदी थोडीशी देखील ही कढाई किंवा ही जी उकड आहे आपल्याला उघडी ठेवायची नाही आहे नाहीतर मग उकड एकदम थंड होऊन जाईल तर आता इथे प्लेट्सवर मी चकली टाकून घेणार आहे तर तुम्हाला चकली टाकतानाच अंदाज आला असेल की आपली तांदळाची उकड किती परफेक्ट झालेली आहे अशीच परफेक्ट ही उकड यायला हवी जर उकड कुठेही चुकली तर चकलीला काटे अजिबात पडत नाहीत त्याचबरोबर चकली अशी टाकताना खूप ठिकाणी ही जी पीठ आहे हे खूप तुटतं आणि चकली अजिबात गोल येत नाही किंवा तेलात टाकल्याबरोबर विरघळते तर हे बघा इथे किती परफेक्ट अशा पद्धतीने आपली ही तांदळाच्या पिठाची उकड बनून तयार झाली आहे आणि मी इथे अशाच मोठ्या मोठ्या ह्या चकल्या बनवून घेणार आहे तर आता इथे पॅनमध्ये तेल देखील व्यवस्थित गरम झालं चकली तळण्यासाठी असंच एखादं पसरट भांडं घ्यायचं याने काय होतं तर चकलीचा आकारही बिघडत नाही आणि टाकताही अगदी व्यवस्थित येतं त्याचबरोबर कमी तेलामध्ये देखील आपण चकल्या व्यवस्थित तळून घेऊ शकतो तर हे बघा आता मी इथे या पद्धतीने तेलामध्ये या चकल्या व्यवस्थित सोडून घेतल्या आणि मस्तपैकी तळून घेतल्या पण ह्या चकल्या बटर आणि तांदळाच्या पिठाच्या असल्यामुळे अशाच पांढरट राहतात शक्यतोवर लवकर लालसर अजिबात होत नाही आणि एकदम कुरकुरीत देखील होतात अगदी तांदळाचं पीठ जरी वापरलेलं असलं तरी ह्या चकल्यात तेलकट अजिबात होत नाहीत आणि तेल तर अजिबात पित नाहीत तर हे बघा मी आता इथे या पद्धतीने मस्तपैकी मोठमोठ्या अशा ह्या बटर चकल्या बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशा इथे आपल्या ह्या चकल्या बनवून तयार होत आहेत दिसायला तर अप्रतिम दिसतात आणि अगदी महिनाभर जरी ठेवल्या तरी मस्तपैकी अशाच कुरकुरीत राहतात खुसखुशीत राहतात शक्यतोवर तुटत देखील नाहीत आणि करायलाही खूप सोपे आहेत याच चकल्यांना मुरुक्कू देखील म्हणतात थे ही ही तर आता इथे या पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेतल्या तुम्ही बघू शकता चकल्या कुठेही तुटलेल्या नाहीत किंवा तेलामध्ये अजिबात विरघळल्या गेल्या नाहीत त्याचबरोबर चकलीचं पीठही एकदम परफेक्ट बनून तयार झालं होतं तर इथे आपल्या ह्या बटर चकल्या बनून तयार झाल्या तर या दिवाळीला ही बटर चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी बिझनेससाठी देखील वापरू शकता तर ह्या चकल्या तयार झाल्यानंतर पॅकिंग करून तुम्ही साधारण तीनशे रुपये किलो प्रमाणे देखील देऊ शकता तर तुम्हाला आजची ही बटर चकलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर वर, वर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद